नमस्कार, मी जयश्री, जयश्रीज रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे। दिवाळीचं फराळ केलं आणि त्यामध्ये करंजी किरी नाही असं सहसा होत नाही, तर आज आपण रेगुलर करंजी न करता साट्याची म्हणजेच लेयर्सची करंजी करणार आहोत। ही करंजी खारीसारखी एकदम खुसखुशीत बनते आणि खायला खूप टेस्टी लागते, त्यामुळे दिवाळीच्या फराळामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल। आणि दिवाळीच्या फराळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। फर्स्ट टाइम व्हिजिट केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तर येथे मी एक वाटी चाळलेला मैदा घेतलेला आहे आणि आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर येथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे, येथे मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे, हे रूम टेम्परेचरचं दूध आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला येथे तेल लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी एक वाटी चाळलेला मैदा घेतलेला आहे, त्यामध्येच आपण पाव वाटी बारीक रवा घेणार आहोत। यामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे। येथे मी तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, तर इथे 2 ते 2.5 चमचे आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे। तेल खूप गरम आहे त्यामुळे अगोदर तुम्ही चमच्याने मिक्स करायचं आहे व थोडंसं थंड झालं की तुम्ही हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण एकदम कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे तर तेल आपल्याला व्यवस्थितपणे सर्व मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि तुम्ही येथे मुठीमध्ये मैदा घेऊन चेक करू शकता, आपलं मोहन एकदम परफेक्ट आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घ्यायचं आहे। जशी आवश्यकता असेल तसं तुम्ही यामध्ये दूध घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर येथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। पीठ खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप सैलही मळायचं नाही आहे आणि हे पीठ आपण 30 ते 45 मिनटे झाकून ठेवणार आहोत। जोपर्यंत आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण साठा तयार करणार आहोत। तर येथे मी 1 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे। तूप आपल्याला व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे म्हणजेच ते एकदम हलकं बनतं। तुम्ही इथे पाहू शकता एकदम फ्लफी असं आपलं तूप इथे तयार झालेलं आहे। यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहोत। आता आपल्याला तूप आणि कॉर्नफ्लोअर व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे आणि याचं एकदम फ्लफी असं मिक्सचर आपल्याला तयार करायचं आहे म्हणजेच इथे आपला साठा तयार झालेला आहे। आता आपण बाखूर तयार करणार आहोत। तर यासाठी मी इथे 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी बारीक रवा, 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे, 1 चमचा खसखस, काजू व बदामाचे काप आणि 1 चमचा विलायचीची पूड घेतलेली आहे। तर सर्वात प्रथम एका पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा खसखस घातलेली आहे। खसखस थोडेसे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। खसखस छान परतली गेली की ती आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता याच पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा घालणार आहोत। येथे मी 1/2 वाटी बारीक रवा यूज केलेला आहे, तुम्ही 1 वाटी घातलात तरी चालेल। येथे मी अजून 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। आता तुपामध्ये आपल्याला रवा व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे। यामध्येच आपण 1 वाटी किसलेलं खोबरं घालणार आहोत। तर खोबरं आणि रवा आपल्याला 2 ते 3 मिनटे व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे। तुम्ही रवा सेपरेट काढून तुपावर खोबरं देखील भाजून घेऊ शकता। यामध्येच मी काजू बदामाची पूड आणि 1 चमचा वेलची पूड देखील घातलेली आहे। 1 ते 2 मिनटे सर्व साहित्य व्यवस्थितपणे थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। या बाउलमध्ये मी खसखस ऑलरेडी काढून घेतलेली आहे। आता खसखस यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायची आहे। यामध्येच मी 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे, पिठी साखर देखील व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि येथे आपला बाखूर तयार झालेला आहे। साधारणतः 45 मिनटे झालेली आहेत, आपलं पीठ देखील व्यवस्थितपणे भिजलेलं आहे। तर आपण एकदा हाताने व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे आणि याचे मी 3 समान भाग केलेले आहेत। यातील 2 भाग मी झाकून ठेवलेले आहेत आणि
गोळा घेतलेला आहे, त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आपण चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे। आवश्यकता असल्यास तुम्ही थोडासा कोरडा मैदा मैद्याचा देखील चपाती लाटताना वापर करायचा आहे। तर पहिली चपाती आपली लाटून झाली आहे, अशाच पद्धतीने मी इथे दुसरा उंडा घेतला आहे, त्याची देखील मी आता इथे चपाती लाटून घेणार आहे। अशाच पद्धतीने मी आता तिसरी देखील लाटून घेतलेली आहे। आता या चपातीवर आपण साठा लावणार आहोत, तर चमच्याने साठा लावण्यापेक्षा हाताने साठा लावायचा आहे, कारण की तो व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी आपल्याला लावता येतो व तो व्यवस्थितपणे स्प्रेड होतो। तर पहिल्या चपातीला व्यवस्थितपणे मी इथे साठा लावून घेतला आहे। आता यावरच आपण दुसरी चपाती ठेवणार आहोत आणि दुसऱ्या चपातीला देखील आपल्याला हाताने साठा व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। दुसरी चपातीला साठा लावून झाला की यावरतीच आपण तिसरी चपाती ठेवायची आहे, याला देखील आपण साठा लावून घेणार आहोत। आता याचा आपल्याला एकदम पॅक असा रोल तयार करून घ्यायचा आहे। येथे मी तीन चपात्यांचा वापर केलेला आहे, तुम्ही तीन ऐवजी चार चपात्यांचा देखील वापर करू शकता। तुम्ही जेवढ्या जास्त चपात्यांचा वापर कराल तेवढ्या तुमचे लेयर्स जास्त पडतील। ते तुम्ही इथे पाहू शकता मी एकदम घट्टसर असा इथे रोल तयार केलेला आहे। आपण जो रोल तयार करणार आहोत तो आपल्याला एकदम पॅक असा तयार करायचा आहे। आता या रोलचे आपण छोटे छोटे समान भाग तयार करणार आहोत आणि हे जे छोटे छोटे भाग केलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत। ते इथे मी सर्व छोटे छोटे जे आपण उंडे केलेले आहेत त्याचे ते प्रेस करून घेतलेच, बाकीचे सर्व उंडे मी झाकून ठेवलेत। आता आपण एक घेतलेला आहे व हाताने आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे व नंतर न हलक्या हाताने आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत। आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की आपल्याला हा पलटी करून लाटायचा नाही आहे, तर एकाच साईडने आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही थोडासा कोरडा मैद्याचा देखील वापर करू शकता। आता यामध्ये मी इथे एक चमचा बाखूर भरणार आहे। आता व्यवस्थितपणे आपल्याला ही करंजी चिपकवून घ्यायची आहे। तुम्ही इथे थोडासा दुधाचा वापर केला तरी चालेल करंजी चिपकवण्यासाठी। व्यवस्थितपणे चिपकवणं फार गरजेचं आहे, नाहीतर ती आपल्या तेलामध्ये फुटू शकते। आता इथे मी एक फिरकीचा चमचा घेतलेला आहे व चमच्याच्या साहाय्याने मी इथे करंजी कट करून घेतलेली आहे। तुम्ही फिरकीच्या चमच्याऐवजी काट्याच्या चमच्याने देखील करंजी तयार करू शकता। ते एकदम मस्त अशी आपली पहिली करंजी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी इथे दुसरी करंजी देखील तयार करून घेत आहे। आपली दुसरी करंजी देखील तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण आता इथे सर्व करंजा तयार करून घेतलेल्या आहेत। आता या सर्व करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। करंजी तळून घेण्यासाठी आपण जे तेल वापरणार आहोत ते खूप जास्त गरम नको, ते एकदम हलकसं गरम असायला हवं। त्यामध्ये आपण करंजी सोडणार आहोत। 1 ते 2 मिनटे करंजी व्यवस्थितपणे तळून द्यायची आहे व नंतर न चमच्याच्या साहाय्याने एकदम अलगदपणे आपल्याला ही पलटी करायची आहे। ह्या ज्या करंज्या आहेत ह्या खूप सॉफ्ट बनतात, त्यामुळे खूप हलक्या हाताने ह्या आपल्याला पलटी करायच्या आहेत आणि ह्या आपल्याला खूप जास्त तळण्याची देखील आवश्यकता नाही। यांना हलकासा सोनेरी रंग आला की ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, परंतु जसं की मी सांगितलं स्टार्टिंगला जे तेल आहे ते खूप कमी तापलेलं हवं, कारण की तेल जर जास्त तापलेलं असेल तर करंजी लगेच सोनेरी बनते परंतु आतमधून कच्ची राहते। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी लेयर्स पडलेली आपली करंजी इथे तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व करंजा तयार करून घेतलेल्या आहेत, मस्तपैकी तळलेल्या देखील आहेत आणि त्यांचे लेयर्स देखील तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी या सर्व करंजांना लेयर्स देखील पडलेले आहेत। ते येथे मी एक करंजी तुम्हाला फोडून दाखवते। तर ही करंजी गरम आहे आणि याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता। जसजशी ही करंजी थंड होईल तशी ती एकदम खुसखुशीत बनते। रेसिपी आवडली तर घरी नक्की ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।